हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण 9th स्टँडर्ड संस्कृतचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. एक नोट आहे, ती म्हणजे हा क्वेश्चन पेपर ओरिजिनल क्वेश्चन पेपर नाही आहे, हा क्वेश्चन पेपर फक्त प्रॅक्टिससाठी आहे. असा सेम पॅटर्न तुमच्या स्कूलमध्ये येऊ शकतो असंही नाही आहे. दिस इज ओनली फॉर प्रॅक्टिस. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1 ए. चित्रम दृश्य नावाने लिखत. सो जे काही चित्र दिलेले आहे त्याचे तुम्हाला नावं लिहायचे आहेत. जो सेकंड नंबरचं चित्र आहे तो चमचा किंवा दरवी आपण त्याला लिहू शकतो. त्यानंतर आहे आ. संख्या हा अक्षरेही अंकही लिखत. तर पहिला आहे नवपंचाशत, दुसरं आहे 45, तिसरं आहे द्यशितीही. त्यानंतर आहे द्वितीय विभाग हा गद्यम. पहिला विभाग होता सुगम संस्कृतमचा, द्वितीय आहे गद्याचा. त्यानंतर आहे त्याच्यामध्ये आहे प्रश्न दुसरा अ. गद्यांश पठित्वा कृती कुरुत. तर हा जो गद्यांश आहे तो तुम्ही पुस्तकामधून वाचू शकता. रात्र सर्व प्रत्यर्पितवन हे आहे सृष्टिगुहित चौरहमध्ये. त्यानंतर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे एकवाक्याने उत्तरत किम दृष्ट्वा विलबलेन चौरहन्यात, याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर दुसरं आहे अयम गद्यांश कस्मात पाठात उद्धृत, तर याचं उत्तर आहे सृष्टिगृहित चौरह. त्यानंतर दुसरं आहे कह कम वदती. पहिलं आहे श्वः प्रातः मम चौर्यं प्रकटयितुं भवत. आणि दुसरं आहे अहम अधुना एव मम यष्टिकाम अंगुली मात्रम कर्तयामि. ओके, कोणकोणास म्हणाले ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे दुसरं. तिसरं विरुद्धार्थक शब्दम चिनुत. पहिलं आहे पूर्वम, दुसरं आहे गता, तिसरं आहे दीर्घ आणि चौथं आहे भृत्य. त्यानंतर चौथं आहे त्वांत अव्ययचित्वा लिखत. तो जो पॅरा होता रात्रौ सर्वेपासून प्रत्यर्पित्वांपर्यंत त्याच्यामधील त्वांत अव्यय लिहायचे आहेत. आता आपण पहिला गद्यांश पाहिला तर दुसरा गद्यांश पाहूया. प्रश्न आ. गद्यांश पठित्वा कृती कुरुत देवदत्त नामह त्याच्यापासून पुढे गृहम आगतः हे देखील सृष्टिगृहित चौरहमधीलच आहे. त्यामधील पहिलं आहे एकवाक्येन उत्तरत. त्यामधील पहिलं आहे कह धनिक असित. त्यानंतर दुसरं आहे कस धनस्युत लुप्त धनिकस्य किंवा देवदत्तस्य. त्यानंतर दुसरं आहे कह कम वदती पश्यतु एता हा माया यष्टिका. आणि त्यानंतर आहे मित्र अद्य सायंकाळे तव सर्वान भृत्यानं गृहं प्रेषय. त्यानंतर आहे तिसरं शब्दस्य वर्णविग्रहं कुरुत. तर याचा वर्णविग्रह करायचा आहे. वर्णविग्रहासाठी देवदत्त भृत्यान सायंकाळे आणि यष्टिका हे चार शब्द आहेत. याचा वर्णविग्रह करताना आपण द अधिक ए अधिक हलंत व अधिक अ अशा प्रकारे करतो, त्या पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर आहे चौथं ल्यबंत किंवा तुमंत अव्यय चित्वा लिखत. तर हा जो पॅरेग्राफ आहे देवदत्त नामापासून गृहम आगत आहा, तर याच्यामध्ये ल्यबंत आणि तुमंत अव्यय लिहायचे आहेत. त्यानंतर आहे पाचवा प्रश्न माध्यम भाषया उत्तरम लिखत. वीरबलेन चौरह कथम गृहित, तर हे आपल्याला आपलं मातृभाषेमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर आहे विभाग तृतीय पद्यम. आता आपण गद्यम पाहिला, आता पद्यम पाहूया. प्रश्न तिसरा अ. पद्यांश पठित्वा माध्यम भाषया अनुवादम करूत. तर पहिलं आहे भृत्वा तृणाने शिष्काणी तो पूर्ण. त्यानंतर आहे दुसरं स्थानभ्रष्टानं शोभनते परित्यजतपर्यंत. तर यांचं जे आहे ते आपल्याला माध्यम भाषेमध्ये अनुवाद करायचं आहे, म्हणजे तुमच्या मदर टंगमध्ये तुम्ही ते कन्वर्ट करून त्याचा अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा आ. पद्यांश पठित्वा कृतीही करूत. तर हे जे वरचे दोन पद्यांश आहेत त्याच्याच आधारे ही कृती करायची आहे, म्हणजे भृत्वा तृणाने शिष्काणी लोकमातेहपर्यंत आणि स्थानभ्रष्टानं शोभनते परित्यजतपर्यंत. हे जे दोन पद्यांश आहेत याच्यावर आधारित हे प्रश्न आहेत. पहिलं आहे धेनवः किं भृत्वा दुग्धं यच्छन्ति. त्यानंतर आहे धेनवः जलाशयात किं पिबन्ति. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा ई. श्लोकं पूर्णं शुद्धं च लिखत. पहिलं आहे यशषष्ठी चतुर्थी च वगैरे वगैरे कथमपर्यंत. त्यानंतर दुसरं आहे गुणः कुर्वन्ति षटपदापर्यंत. ओके, तर हे दोन्ही पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर आहे प्रश्न चौथा चतुर्थ विभाग व्याकरणम. यामधील जो विभाग आहे हा व्याकरणाचा आहे. तालिका आपल्याला दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे. तर याच्यामध्ये काही भरलेलं आहे आणि जे आपल्याला भरायसाठी आहे ते बॉक्स रिकामे आहेत, त्या बॉक्समध्ये आपण लिहायचं आहे. ओके, सो अशा प्रकारचा हा क्वेश्चन पेपर होता. हा क्वेश्चन पेपर फक्त प्रॅक्टिससाठी आहे. हा पेपर पॅटर्न तुमच्या एक्झामसाठी येईलच असं नाही आहे, हे फक्त प्रॅक्टिससाठी आहे. ओके, सो फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तसं चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. फ्रेंड्स, तुम्हाला आता माहितीच आहे या चॅनलवरती 9th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. मॅथ्स, मराठी, सायन्स, इंग्लिश, संस्कृत, तसेच इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, कला रसस्वाचे काही लेसन्स, तसेच क्वेश्चन पेपर्स देखील अवेलेबल आहेत. याआधी संस्कृतचे भरपूर क्वेश्चन पेपर्स अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. सो फ्रेंड्स,
थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.